नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पूनम पाटील, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालय कराड येथे कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेच्या माध्यमातून पाडी ऑर्गॅनिक फार्मिंग ग्रुप या पाडी गावामध्ये स्थापन झालेला आहे. याचे गटप्रमुख श्री पुरंदर जाधव हे या गटाचे काम बघतात. या गटाच्या माध्यमातून ते सेंद्रिय शेती करत आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी जैविक कीड नियंत्रणासाठी जैविक कीडनाशक कसं बनवायचं याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर ते स्वतः घरच्या घरी बनवत आहेत. तर ते कसे बनवत आहेत ते आपण पाहूया. नमस्कार, मी पुरंदर दत्तात्रय जाधव, पाडी ॲग्रो ऑर्गॅनिक फार्मिंग ग्रुपचा ग्रुप लीडर. मी आम्ही पाडीमध्ये 31 जणांचा 50 एकर क्षेत्राचा ऑर्गॅनिक शेती फार्मिंगचा ग्रुप तयार केलेला आहे. 1 वर्षापूर्वी गट स्थापन करण्यापूर्वी आम्ही रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकाचा बेस मातीमध्ये वापर करत होतो. त्यामुळे आम्हाला शेतीची सुपीकता कमी झाली आणि उत्पादकता कमी होऊन आमचे आर्थिक नुकसान पण होत होते. त्यामुळे आणि त्याचा वाईट परिणाम असा की आमच्या शरीरावर किंवा आमच्या कुटुंबावर व्हायला लागला त्या रासायनिक शेतीचा. आणि त्यानंतर आम्ही सेंद्रिय शेतीच्या मागं विचार करू सेंद्रिय शेती करण्याचा विचार करू लागलो. त्याचबरोबर कृषी विभागाची सेंद्रिय शेतीची योजना एक चालू झालेली, त्यामार्फत आम्ही गट स्थापन केला आणि त्याच्यामार्फत आम्ही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित झालो. त्यानंतर आम्हाला सेंद्रिय कीटकनाशके किंवा जैविक कीडनाशक कसे बनवायचे जे प्रशिक्षण डिपार्टमेंटमार्फत आम्हाला प्रात्यक्षिक भेटले. त्यानंतर आम्ही ते घरच्या घरी शेतीवरती कमी कॉस्टमध्ये कमी रेटमध्ये कसे बनवता येतील ह्याचे प्रशिक्षण घेतले. कृषी विभागामार्फत जैविक कीटकनाशक बनवायचं प्रशिक्षण घेऊन आम्ही घरच्या घरी हे 4 प्रकारचे बवेरिया वर्टिसा सेलम ट्रायकोडर्मा आणि मटेरिझम याचे फंगस तयार करून आम्ही आमच्या शेतावरती त्याचा वापर करून उपयोग घेतो. मटेरिझम बनवण्यासाठी आवश्यक साहित्य स्टो 1 पातेल चमचा, ट्रे लागेल, 1 प्लॅस्टिकचं कागद लागेल, शुद्ध पाणी लागेल 1/2 लिटर, त्यानंतर मैदा लागेल 100 ग्रॅम आणि त्यानंतर एक मदर गरजे लागेल. कृषी विज्ञान केंद्रामध्ये भेटेल किंवा कृषी विद्यापीठामध्ये भेटेल. मेटेरिझम तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. 200 मिली पाणी आपण घेतोय पहिल्यांदा अंदाजे. त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मैदा टाकतोय आपण. मैदा असा पद्धतीने टाकायची त्याची गाठी झाली नाही पाहिजे. गाठी झाल्या तर ब्लॅक कलरचे स्पॉट येतात. गाठी न होण्यासाठी आपण चांगल्या प्रमाणे गोल ढवत राहणे. मैदा हा जास्त घट्ट आणि जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यवस्थित शिजलेलं मिश्रण थोडं थंड होईपर्यंत आपण थांबूया घट्ट होण्याच्या अगोदर. आणि ते मिश्रण आपण नंतर ट्रेमध्ये ओतोय. हे मिश्रण ट्रेमध्ये ओतण्यापूर्वी ट्रे हा स्प्रिटच्या साह्याने स्वच्छ पुसून घ्यावा. हा ट्रे आपण स्प्रिटच्या साह्याने स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आपण गरम झालेलं मिश्रण थोडे थंड वस्तू थांबलो त्यानंतर हे मिश्रण आपण ट्रेमध्ये ओतायला सुरुवात केली. व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे चारही बाजूला टाकून. चारही बाजू व्यवस्थित कोपरे भरतील असे हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या ट्रेमध्ये मटेरिझमचे मदर कल्चर आपण चमच्याने चारही बाजूला टाकणे. त्यानंतर ट्रेमध्ये मदर कल्चर टाकलेले मिश्रण आपण एकत्र मिसळून घेणे असे हलवून एकजीव करून घेणे. मदर कल्चरचे मिश्रण एकजीव झालेले आपल्याला ट्रेमध्ये दिसत आहे. आपण ट्रेला नंतर प्लास्टिकच्या कव्हर वरून झाकून घेणे. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचा हवेचा आतल्या कल्चरशी काही संबंध येणार नाही, कंटॅमिनेशन होणार नाही. हा ट्रे आपण आता पॅक केल्यानंतर 2 दिवसासाठी असाच ठेवणे आणि 2 दिवसानंतर याच्यामध्ये कल्चर तयार होते. 2 दिवसानंतर तयार झालेले कल्चर आपण 10 लिटर शुद्ध पाण्यामध्ये मल्टिप्लिकेशनसाठी टाकावे. तयार झालेले बुरशी 10 लिटर शुद्ध पाणी घेऊन या ड्रममध्ये मल्टिप्लिकेशनसाठी आपण हवा बंद करून ठेवलेली आहे. झालेले कल्चर आपण 6 महिन्यासाठी वापरू शकतो. याच प्रकारे आपण घरच्या घरचे बवेरिया ट्रायकोडर्मा आणि वर्टिसा सेलम आपण बनवू शकतो. बनवण्याची प्रक्रिया सेमच आहे. तर प्रत्येकाचे मदर कल्चर वेगवेगळे, जसे की मटेरिझमचं मदर कल्चर, बवेरियाचं मदर कल्चर, वर्टिसा सेलमचं मदर कल्चर आणि ट्रायकोडर्माचं मदर कल्चर यूज करावं. मैद्यामध्ये चांगल्या प्रकारे बुरशी वाढते म्हणून आपण मैद्याच्या पिठाचा वापर केलेला आहे. मेटेरिझम वापरण्याची पद्धत, 1 एकर क्षेत्रासाठी आपण 200 लिटर पाण्यामध्ये आपण तयार केलेल्या कल्चरमधील 2 लिटर मटेरिझम कल्चर टाकून ते ठिबकद्वारे किंवा स्प्रेद्वारे सोडू शकतो. मटेरिझम या बुरशीनाशकाचा आपण
शेतीसाठी वापर करत असताना त्याच्यापासून आपल्याला 300 प्रकारच्या वेगवेगळ्या कीटकासाठी प्रतिबंधनासाठी आपला उपयोग करतो. जसे की पाणी गुंडाळणारे आळे असेल, घाटे आळे असेल, किंवा सर्व प्रकारचे पिकावर येणारे आळे असतील, आणि त्याचबरोबर हुंबणीसाठी प्रतिबंधासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारच्या 4 प्रकारच्या बुरशी कमीत कमी खर्चामध्ये घरच्या घरी तयार करता येतात. त्या तयार करून आपल्या शेतीमध्ये जर त्याचा वापर केला तर त्यामुळे आपले उत्पादन खर्च कमी होतो. धन्यवाद.